नमस्कार मित्रांनो, एक आपला हार्डवाला बॅकअप रेडी झाला आहे आणि त्याच्यानंतर टचवाला बॅकअप रेडी व्हायला आणखी 4-5 दिवस लागतील. तर त्याचं झालं असं की आज मी बऱ्याच दिवसातून प्रॅक्टिसला बसलेलो. काय झालं आहे, आम्हाला उद्या 23 तारखेला बड्डे शो आला आहे, तर 2-2.5 तास आम्हाला बड्डे ऑर्केस्ट्रा टाईप बड्डे शो करायचा आहे, तर त्याच्यासाठीच प्रॅक्टिसला बसलेलो. अर्धे कोलगीत गाणे वाजवायचे आहेत, अर्धे बड्डेचे आणि थोडेफार हिंदी होतील. हिंदी एकदम कमी होतील, फरमाईशनुसार जास्तीत जास्त कोलगीत होतील आणि बड्डेचे होतील काही. तर बऱ्याच दिवसातून प्रॅक्टिसला बसलेलो, कोलगीत गाणे वाजवायला घेतलेलं आहे. तर बरेच दिवस आता काही प्रॅक्टिस बिट्टीस नाही आहे ना, तर अर्धे गाणी आठवत होत्या, काहींच्या म्युझिक आठवत नव्हत्या. पण एकदा दीड दोन तास बसलो तर बऱ्याचशा म्युझिक आठवल्या, मग जसा येईल तसा गाणी वाजवले, बरेचसे गाणी वाजवले. अडीच तास प्रॅक्टिस केली तर बोल ठीक आहे, बऱ्याच दिवसातून 2.5 तास प्रॅक्टिस केले, जे गाणी येतील ते येतील, वाजू ते वाजू. नाहीतरी आमचीच टीम आहे, चुका झाल्या तरी पोरं आपली सांभाळून घेतात. तर एक बॅकअप आपला हार्डवाला जो रेग्युलर चालत आलेला आहे ऑर्केस्ट्रा टाईप, तो एक रेडी झालेला आहे आणि टचवाला रेडी व्हायला आणखी 5-6 दिवस लागतील. तर तेच प्रॅक्टिसला बसण्या अगोदर सर्व बँक म्हणजे उद्या कुठल्या कुठल्या टोन वाजवायचे आहेत मला, त्या बँका लावून घेतल्या मी. म्हणजे ब्रास पाहिजे मला, त्याच्यानंतर शेनाई पाहिजे, त्याच्यानंतर स्वीट फ्लूट पाहिजे, क्लॅरनेट पाहिजे, फ्लूट पाहिजे, स्ट्रिंग पाहिजे, अशा टोन ज्या ज्या पाहिजे होत्या त्या म्हणजे अशा एक बँक तयार करून घेतले आणि दुसऱ्या 2-3 बँका काही तयार होत्या त्या अशा बँका लावून घेतल्यात. म्हणजे उद्या त्या हे करायला वाजवायला, त्या टोन्सवर वाजवायला, अपडेट टोन्सवर वाजवायला. तर बँका लावून घेतल्या, पहिले बँक कीबोर्ड चालू केला. आत्ताच माझा अपडेट म्हणजे हा टोन पूर्ण अपडेट करून झाल्या आणि एक बॅकअप आपला बाकी एक रेडी झालेला आहे. तर टोन पूर्ण बनून झाल्यानंतर पहिले मी विचार केला की 1 ते 2 बँका लावून घेतो, म्हणजे फक्त मला आउटपुटला चेक करायला. तर उद्या हा बॅकअप जो रेडी झालेला आहे कीबोर्डमध्ये, उद्या याचा चेकअप पण आहे. म्हणजे चेकअप म्हणजे असं की जेव्हा पण मी टोन बनवतो ना, तर कोणाला द्यायच्या अगोदर मी लाईव्हला चेक करतो तेव्हाच देतो. म्हणजे असा आता हा ब्रास समज मी कुठला पण बनवला, तर मी पहिले स्वतः कोणाला बॅकअप देण्याच्या अगोदर किंवा कोणाला टोन्स देण्याच्या अगोदर स्वतः मी ती प्रत्येक टोन्स आहेत ते लाईव्हला, म्हणजे लाईव्हचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी वाजवायला जातो त्याला लाईव्ह बोलतात. तर पहिले लाईव्हला मी टेस्ट करतो कशी वाजते कशी नाही, जर चांगली वाजत असेल तेव्हा तुम्हाला मी सांगतो की असे असे टोन बनवले आणि चांगली वाजते. तर मित्रांनो, आपण बॅकअप आता रेडी झाला आहे, तर याला मी पहिले उद्या आता बड्डे शो आहे तर त्या निमित्ताने याचा चेकअप पण होईल. जरी बड्डे शो नसता तरी मी माझे गावातले काही मित्र आहेत पॅडवाला ढोलकीवाला, त्यांना बोलून पहिला बॅकअप चेक केला असता नंतरच रिलीज केला असता असं आहे. तर उद्या बड्डेच्या निमित्ताने हा बॅकअप चेक पण म्हणजे आउटपुटला चेक पण केला जाईल आणि चेक केल्यानंतर मग मी तुम्हाला परफॉर्मन्स कसा देतो कसा नाही ते सांगेन. आणि उद्या जर शक्य झालं, उद्या जर गॅरेजमध्ये जास्त काम बीम नसला तर उद्या विचार चालला आहे माझा की उद्या ॲक्च्युली बड्डे शो आमचा म्हणजे आमचा घोटसई गाव आहे, घोटसई गावाच्या 15 ते 20 मिनटा अंतरावर रुंदे गाव आहे, रुंदा गाव. तर रुंदे गावाच्या जवळ एक फार्म हाऊस आहे, आपला शो तिथं आहे. तर विचार चालला आहे की ब्लॉग बनवावा प्रवास दरम्यानचा, तर शक्य झाला तर बनवतो. पण उद्या कामावर डिपेंड आहे, जर गॅरेजमध्ये जास्त काम असलं तर मला नाही बनवायला मिळणार,
जर कमी काम असला तर मी ट्राय करेन ब्लॉग बनवायचा. आणि उद्या मला एक एकटाच नाही जायचा तर ज्ञानेश्वर पण, माझा मित्र आपला ज्ञानेश्वर तो पण माझ्या जोडीला असणार आहे. पण इथून तर रुंदे गावाचा पूल लागतो, पुलाच्या इथपर्यंत पोहोचतोय इथपर्यंत मला एकट्याला जायला लागेल. आणि मग मी तिथे ज्ञानेश्वर माझा मित्र त्याला पिकअप करेन आणि त्याला घेऊन मग तिकडं रुंदे गावाच्या फार्म हाऊसवर जाईन. तर एवढा तर झाला. तर बघतो प्रॅक्टिस बिट्टीस पण हलकी फुलकी केले, चुकला तर चुकला, तिथं कोण येणार आहे आपल्याला बोलायला. कारण आता तर तुम्हाला माहीत आहे पावसाळ्यात जास्त करून आपण काय लक्ष देत नाही. आणि पावसाळ्यात काय आहे, काहींना टाईम भेटतो प्रॅक्टिस करायला, काहींना भेटत नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. तसंच माझं पण काहीतरी आहे, कारण पावसाळी मी लक्ष फक्त दिला तर काय देतो, कधी व्हिडिओ बनवायचा निमित्ताने वाजवला तर वाजवतो, किंवा एकतर व्हिडिओ बनवायच्या निमित्ताने, नाहीतर मग प्रॅक्टिस कधी काली करतो. कारण जास्त माझा पावसाळी लक्ष हा माझा गॅरेजवर असतो. पावसाळी पूर्णपणे माझा लक्ष गॅरेजवरच असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपली उन्हाळी आपली ऑर्केस्ट्रा लाईनीची सीझन चालू होते तेव्हा माझं लक्ष पूर्ण कीबोर्डवर आणि प्रॅक्टिसवर असतो. तर पावसाळी माझं लक्ष काही आपला याच्यावर कीबोर्डवर आणि प्रॅक्टिसवर नसतो. म्हणून पावसाळी मी जास्त प्रॅक्टिस करीत नाही आणि माझा हात पण मग गाण्यांवर जास्त राहत नाही. तुम्हाला तर माहिती आहे की जास्त दिवस आपण प्रॅक्टिस नाही केली तर आपण बहुतेक गाण्यांचे म्युझिक पीसेस विसरतो किंवा बहुतेक गाणी असं विसरून जातो. आणि प्रॅक्टिस केली का लगेच ते आपल्याला लक्षात येते. तर माझ्यासोबत असं होतं आहे, कदाचित तुमच्यासोबत पण 101% असंच होतं असेल. तर मी मोस्टली आता प्रॅक्टिसला डायरेक्ट कधीच बसेन, आपली दिवाळी बिवाळी झाली की मग तेव्हा प्रॅक्टिस आपली जोरात असते. पण जोपर्यंत पावसाला येतो तोपर्यंत आपला गॅरेजमध्येच आपला जास्त काम चालत असतो. कारण पावसाळी मला गॅरेजमध्ये जास्त काम असतो आणि मी ह्या गोष्टींकडं जास्त लक्ष देत नाही. जर ह्या गोष्टींकडं काय लक्ष देतो, जेव्हा एखादा मला व्हिडिओ गाणं वाजवायचं असेल त्याचीच फक्त एकदा किंवा दोनदा गाणं वाजवतो, तिसऱ्यांदा डायरेक्ट व्हिडिओ करून मोकट. त्याच्यानंतर व्हिडिओ संबंधित काय असेल तर त्याचं करतो, नाही तर मग टोन संबंधित असेल तर फक्त कीबोर्डवर बसतो, याच्या अतिरिक्त बसत नाही मी. तर चला मग एक आपला बॅकअप रेडी झाला आहे. उद्या चेकअप पण आहे, उद्या चेक करतो आणि मग तुम्हाला सांगतो परफॉर्मन्स कसा वाजतो कसा नाही. मोस्टली ब्रास बी साचाचा लेटेस्ट. कुठं गेला जाऊ, कुठल्या बँकेत टाकला आहे, 2 नंबर बँकेत 5 नंबरला, सॉरी 2 नंबर बँकेत, हां 2 नंबर बँकेत 5 नंबरला. एक म्हणजे 2 नंबरची बँक मी हे केले सेव्ह केले, त्याच्यामध्ये टाकलं आहे बऱ्याचशा गोष्टी टाकल्यात. एक टाकले टोन्स क्लॅरनेटचे टाकले, एक टोन्स ॲक्वास्टिक क्लॅरनेट. तर नाही माझी ही मला ही फ्लूट लागतेच, माझी जुनी फ्लूट आहे ती. त्यानंतर एक स्ट्रिंग टाकले, स्ट्रिंगच्या हिंदी स्ट्रिंग नवीन बनवले ती एक टाकले, पातळ वाजते मस्त. त्याच्यानंतर ही एक टोन टाकले मस्त वाजते अग्रिकोल्यांची. त्यानंतर हा फॅन्टॉम ब्रास टाकले मस्त वाजतो एकदम. क्लॅरनेट टाकले कमी डिले आणि कमी इकोवाली. आपली स्वीट फ्लूट आहे शेना आहे. त्याच्यानंतर एक बँजो आहे शेवटला, एक बँजो आहे शेवटला. तर अशा टोन काही बनवल्यात. तर उद्या चेक करतो मी आणि मग तुम्हाला सांगतो. चला मित्रांनो धन्यवाद आणि बाय. उद्याचा रिझल्ट उद्या सांगतो.